ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ग्रामपंचायत मधील मलिदा खाण्यासाठी नगर परिषदेला विरोध, सुधाकर मनेरे। कबनूर ग्रामपंचायतीला वित्त आयोग, जिल्हा परिषद, खासदार, आमदार फंडातून निधी उपलब्ध होत असल्याने नगर परिषद ऐवजी ग्रामपंचायत ठेवण्याबाबत अभ्यास करून ठरवावे असे प्रतिपादन पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पीएम पाटील यांनी केले। ते विठ्ठल मंदिर सभागृह येथे आयोजित बैठकीत बोलत होते। या बैठकीस जयकुमार कोल्हे, अशोक पाटील, सरपंच शोभा पवार, उपसरपंच सुधीर पाटील, कॉम आनंदराव चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सुमारे 35 जण उपस्थित होते। तर ग्रामपंचायतीमधील मलिदा खाण्यासाठीच कारभाऱ्यांचा नगर परिषदेला विरोध असल्याचा घणाघात जलस्वराज्य प्रणेते ज्येष्ठ नेते सुधाकर रावजी मनेरे यांनी केला। तसेच गावातील नागरिकांनी आता स्वस्त न बसता नगर परिषदेच्या मागणीसाठी पुढे आले पाहिजे, अन्यथा महापालिकेत गाव गेल्यास महापालिकेच्या कराचा दणका आपल्याला सोसणार नाही। जीवाजीव असेपर्यंत मी कबनूर नगर परिषदेच्या मागणीसाठी कबनूर नगर परिषद कृती समितीच्या पाठीशी राहणार असल्याचं प्रतिपादन सुधाकर राव मनेरे यांनी केलं आहे। तसेच माझ्या बोलण्याचा काही नेते विपर्यास करत आहेत असे पत्रकार बैठकीत त्यांनी सांगितलं। लागून जे नगर परिषदेची आमची मागणी मागण्याचा उद्देश एकच आहे की आपल्याला इकलकरीचा महानगरपालिकेचा खर्च झेपणार नाही लोकांना आणि त्या भांडणीत पडायला नको म्हणून स्वतंत्र नगर परिषद कबूरला व्हावी म्हणून त्या नवीन मुलांनी जे उपोषणाला बसलेले आहे त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि स्वतंत्र नगर परिषद होऊ नये आणि ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा 2.5 वर्ष आमच्या ताब्यात राहावा एवढ्यासाठी इथला खास मलिदा खाण्यासाठी हे लोक विरोध करायला लागले आणि त्यामुळं ग्रामपंचायत आणि 2.5 वर्ष टिकवण्याचा यांच्या हातात खेळ टिकवायचा, तर आम्हाला ह्याला विरोध करायचा आहे आणि ह्या मुलांच्या मार्फत मी एवढंच सांगू इच्छितो, नगर परिषद होईपर्यंत लोकांनी गप्प बसता उत्तेजने पाठिंबा दिला पाहिजे आणि नगर परिषद ही झालीच पाहिजे। मग कोणत्याही परिस्थितीत आम्ही मोर्चे काढू आणि काय आंदोलन करायला लागले तर निश्चितपणानं ते पण करू आणि त्याच्यात जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत ह्या पोरांच्या पाठीवर मी उभा राहणार आहे। महानकरी न्यूज साठी कबनूरहून कॅमेरामॅन टिपू सणतीसह अजित लटके।